नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये मिशन कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचं हे स्टडी टार्गेट आहे आता फक्त एकच दिवस आपला जो आहे तो सप्टेंबरमध्ये उरलेला आहे तर आय होप तुम्ही सर्वांनी झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओज बघितलेले असतील जर बघितले नसतील तर सगळे एकदा बघून घ्या हे जे टार्गेट आहे सप्टेंबर महिन्यातलं हे ऑक्टोबरच्या महिन्याच्या एंडपर्यंत तुमचं क्लिअर व्हायला पाहिजे ती फक्त तुमच्यासाठी शेवटची संधी असेल त्याच्यानंतर मग सिलेबसचा लोड तुमच्यावरती वाढत जाईल नंतर मग फार अवघड होऊन जाईल त्याच्यामुळे थोडंसं हार्डवर्क करून ऑक्टोबर एंडिंगपर्यंत सगळा सिलेबस तुम्ही जो आपण सांगितलेला आहे त्या स्टडी टार्गेटच्या माध्यमातून तो पूर्ण करण्याचा शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करा तर सुरुवात करूया तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करून घ्या तर अर्थशास्त्र हा विषय तर अर्थशास्त्रामध्ये संदर्भ पुस्तक कुठले वापरायचे आहेत किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबे हे दोन पुस्तक आपल्याला अर्थशास्त्रासाठी वापरायचे आहेत तर याच्यामध्ये आपण दारिद्र्य बेरोजगारी दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना हे तीन चॅप्टर परफेक्टरित्या आपण संपवलेले आहेत याच्यातले सब पॉइंट जर बघायचे असतील तर तुम्हाला आधीचे स्टडी टार्गेटचे सगळे झालेले व्हिडिओज तुम्हाला बघावे लागतील म्हणजे त्या चॅप्टरमधले कुठले सब पॉईंट तुम्हाला त्याच्या दिवशी करायचे होते हे सुद्धा आपण हे स्टडी टार्गेटच्या माध्यमातून डिस्कस करत असतो त्याच्यामुळे सगळे तुम्ही एकदा बघून घ्या आणि चौथा चॅप्टर आपलं सुरज्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न तर आज तुम्हाला काय आहे प्रधान जी डी पी म्हणजे काय असतो एक्झॅक्टली हस्तांतरण देणे म्हणजे काय असतात राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही सगळ्या व्याख्या आहेत त्या काय पेजवरती लिहून काढा कोणते कोणते कोणत्या विचारवंतांनी काय काय व्याख्या दिलेल्या आहेत सगळ्या एका पेजवर व्यवस्थित लिहून काढा प्लस तुमच्याकडे जर एम पी एस सीचे एक प्रश्नपत्रिका असेल पाठीमागच्या त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या काय व्याख्या दिलेल्या आहेत कुठला जो काही तुम्ही क्वेश्चन सेट वापरत असाल त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या काय दिलेल्या आहेत सगळं एका ठिकाणी कलेक्शन करून घ्या नंतर मुक्त अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न काढण्याचं सूत्र काय कशा पद्धतीने दिलेलं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि निव्वळ राष्ट्रीय दरडोई उत्पन्न याची कन्सेप्ट एकदा तुम्ही समजून समजून घ्या निव्वळ राष्ट्रीय दरोडेव उत्पन्न कारण अर्थव्यवस्थेचं योग्य चित्र दर्शवणार ही पद्धत आहे निव्हर राष्ट्रीय दरोडे उत्पन्न तर याच्याबद्दल तुम्हाला वाचणं गरजेचं आहे तर हे पाच जे तुम्हाला मुद्दे सांगितलेले आहेत हे आजचे आज, आज व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत जास्त काही मोठे नाहीत जे आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे तुम्हाला ह्याला किती वेळ लागतो आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे व्यवस्थित हे सर्वांनी फॉलो करा त्याच्यानंतर पुढचा विषय बघूया पुढचा विषय आहे आपला सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानामध्ये Uh, संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक वापरायचं आहे सामान्य विज्ञानाला लुसेंट पब्लिकेशनचं संदर्भ पुस्तक वापरा आणि अकरावी बारावी स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीचं पुस्तक इथं वापरायचं आहे तर वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण हा आपला चॅप्टर संपलाय याची तुम्हाला ओझणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे याच्यातले सब पॉईंट बघायचे असतील आधीचे स्टडी टार्गेटचे झालेले व्हिडिओ एकदा बघून घ्या नंतर वनस्पती उतीमध्ये विभाजी युती तुम्ही संपवलं आणि स्थायी उती याचे सरळ स्थायुती जटिल स्थायुती हे सुद्धा तुम्ही संपवलेलं आहे याच्या ओझीनी करायला तुम्हाला सांगितलेली आणि मागच्या दोन तीन दिवसापासून तुम्हाला फरक फरक जो आहे हा तुम्हाला करायला सांगितलं सरळ होती सिंपल टिश्यू जटिल होती कॉम्प्लेक्स टिश्यू मूल होती पॅरन कायमालन कायमा स्थूल होती कोरण कायमा टिशू दृढती स्लेरन कायमा टिशू जलवायन्या झायलम रसवायना फ्लोएम याच्यामध्ये काय फरक आहे या दोघांमध्ये हे तुम्हाला वाचायला सांगितले आणि हेच तुम्हाला आज सुद्धा करायचं आहे ठीक आहे प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण आपला सगळा चॅप्टर संपलाय याची तुम्हाला उजळणी आणि एम सीक्यूची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला करायची आहे मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था तुम्ही वाचून संपवली त्याची उजळणी करा मानवी रक्ताभिसरण संस्था तुम्ही वाचवली त्याची उजळणी तुम्हाला करायची आहे ठीक आहे रसायनशास्त्रामध्ये दोन्हीचं सुद्धा चॅप्टर तुम्ही संपवले अनुची संरचना त्याची उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस मूलद्रव्याचा आवर्ती वर्गीकरण त्याची उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस याच्यातले सुद्धा सब पॉईंट सगळे सांगितलेले आहेत एकदा तुम्ही आपलं चॅनल फॉलो करायला सुरुवात करा तुमचे एमपीसी प्रिपरेशन एकदम सोपीमध्ये होऊन जाईल भौतिकशास्त्रामध्ये ध्वनीचा चॅप्टर संपवलाय उजळणीने त्याची गणित उदाहरणं आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस इथं हे करून घ्या आणि प्रकाशमध्ये आज तुम्हाला दोन पॉईंट वाचायचे आहेत एक म्हणजे फोटो इलेक्ट्रिक परिणाम आणि दुसरा म्हणजे फोटो असेल तरी दीपस्तमच्या तुमच्या पुस्तकामधून व्यवस्थित वाचून घ्या आणि प्लस लुसेंटमधून व्यवस्थित एकदा वाचून घेऊन त्याचे नोट्स तुम्ही प्रॉपरली चला ठीक आहे तर मॅक्झिमम उजळणीसाठी ठेवलं बघा जास्त तुम्हाला पॉईंट त्याच्यामध्ये काही स्किप आपण बदललेले नाहीये त्याच्यावर व्यवस्थित तुमचा चॅप्टर जो आहे तो पूर्णच होणार आहे त्याच्यानंतर पुढे राज्यशास्त्र या विषयामध्ये या राज्यशास्त्रामध्ये संदर्भ पुस्तक वापरायचे एम लक्ष्मीकांतचं पुस्तक बेस म्हणून वापरायचं आणि त्याला फक्त कोळंबीची जोड द्यायची आहे तर घटनेशी निर्मिती चॅप्टर संपलाय याच्यातले सर सगळे तुम्हाला सब पॉईंट बघायचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ बघून घ्या नंतर राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये राज्यघटनेची मूलभूत संरचना राज्यघटनेचा सरनामा आणि त्याचं चित्र आणि नागरिकत्व तर या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही आता उद्याचा दिवस संपला की तुमचे सहा चॅप्टर हे पॉलिटीचे पूर्ण होणार आहेत लक्षात ठेवायचं ठीक आहे तर नागरिकत्वामध्ये तुलना अनिवासी भारतीय मूळ भारतीय वंशाचे व्यक्ती आणि परदेश स्थित भारतीय नागरिक कारधारक या तिघांची तुम्हाला तुलना करायची आहे हा जो चार्ट आहे हा तुम्हाला एम लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल हा चार्ट एकदा व्यवस्थित केअरफुली वाचून घ्या अनिवासी भारतीय मूळ भारतीय वंशाच्या व्यक्ती आणि परदेश स्थित भारतीय नागरिक कार्डधारक एक्झॅक्टली काय यांची तुलना फक्त व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि पंचायत राजमध्ये किशोर लवटींचं सुंदर पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे याच्या त्र्यात्तरवी दुरुस्ती तुम्ही संपवली चौऱ्यात्तरवी दुरुस्ती संपवली आणि तिसरा आपला चॅप्टर सुरू आहे पंचायत समिती समित्या याच्यामध्ये तुम्ही पिकेत थंगण समिती वाचलेली हे गाडगी समिती तुम्ही वाचलेल्या याच्या उजणी करून घ्या आणि आज तुम्हाला नवीन काय वाचायचं आहे काढजू समिती आता याच्या शिफारशी जास्त मोठ्या नाहीत ठीक आहे हार्डली तीन चार प्रत्येकाच्या शिफारश आहेत काजू समिती मिश्रा समिती सादिक अली समिती के संथानम समिती सेन समिती दिवाकर समिती पारिक समिती मैसूर सरकारची पंचायती राज समिती हनुमंतराव समिती आणि व्ही टी कृष्णमाचारी समिती ह्या ज्या समित्या आहेत ह्या एकदा व्यवस्थितरित्या शांत डोक्याने वाचून घ्या काडजू समिती मिश्रा समिती साधेकाली समिती के संतानम समिती सेन समिती दिवाकर समिती पारिक समिती मैसूर सरकारची राज समिती हनुमंतराव समिती आणि व्ही टी कृष्णमाचारी समिती ठीक आहे शांत डोक्याने सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे तर हे झालं पंचायत राजचं टार्गेट नंतर भूगोलामध्ये या भूगोलासाठी संदर्भ पुस्तकं बी सौदी महाराष्ट्राच्या भूगोल कोळंबी किंवा दीपस्तंभलं कुठलं एक वापरायचं भारताच्या भूगोलाला कोळंबी किंवा दीपस्तंभ पैकी एक वापरा आणि माझ्या दुसऱ्यांचा मराठीमधला अनुवादाचं जे पुस्तक आहे हे तो वापरा जगाच्या भूगोलाला ए बी सौदीचं पुस्तक इथं वापरायचं आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये दोन चॅप्टर तुम्ही संपवले महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय रचना या दोन्ही चॅप्टरची तुम्ही उजन आणि एम सी क्यू आय होप तुम्ही केलेली असेल जे कोणी पहिल्यापासून फॉलो करतात त्यांनी दोन्ही सुद्धा चॅप्टर व्यवस्थितरित्या केले असेल म्हणून म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ऑलरेडी जे फॉलो करतात ते तुमच्यापेक्षा अहेड गेलेले आहेत ओके okay? तर त्यांच्या आता तुम्हाला मिळतो जर घ्यायचं असेल तर ऑक्टोबर एंडिंग पर्यंत सांगितलेले सगळे टार्गेटचे व्हिडिओज तुम्ही डेलीच्या डेली बघत चला ठीक आहे आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला भारताच्या भूगोलाला भारताची भारता प्राकृतिक रचना आपला चॅप्टर संपलाय त्याची उजवणी करायचे आणि भारताचे भूगर्भ रचना आपला चॅप्टर सुरू आहे तर तुम्हाला आज काय आहे कारेवा म्हणजे काय कन्सेप्ट असून घ्या कारेवा ओरडी व्हिसियन खडक सिल्युरियन खडक कार्बोनिफेरस खडक तृतीय कालीन खडक चतुर्थकालीन खडक किंवा अलीकडच्या कालावधीतील भुरूप खडक हे जे तुम्हाला सांगितलेले साम मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या कारेवा ओरडीवीसियन खडक सिल्युरियन खडक कार्बोनिफेरस खडक तृतीयकालीन खडक चतुर्थकालीन खडक किंवा अलीकडच्या कालावधीतील भुरूप खडक ठीक आहे आणि जगाच्या भूगोलामध्ये तुम्हाला काय वाचायचं आज सागरी लाटांची खनन आणि संचयन कार्याची जी काही भुरूप आहेत हे तुम्हाला आज वाचून घ्यायचे आहेत ओके आज आणि उद्यासाठी तुम्हाला हा मुदा हाच ठेवला जाईल त्याच्यानंतर हा भुरूपेचा चॅप्टर सुद्धा तुमचा संपून जाणार आहे तर अशा प्रकारचे भूगोलाचं टार्गेट आहे त्याच्यानंतर इतिहासामध्ये या इतिहासासाठी कोणते संदर्भ पुस्तक वापरायचे तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाळ आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे तुम्हाला वाचायचे आहेत तर ऑलरेडी जे महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासामध्ये जे पहिल्यांदा कॉमन चॅप्टर आहे ते आपण करून घेतोय तर पहिला आपण आदिवासी चळवळ केला होता हा चॅप्टर संपला याची तुम्हाला उजणी करायचे यातले सब पॉईंट्स तुम्हाला आधीच्या स्टडी तार्केटच्या व्हिडिओमध्ये सांगितलेत शेतकरी चळवळ चॅप्टर संपलाय ट्रेड युनियन चळवळ कामगार चळवळ चॅप्टर संपला क्रांतिकारी चळवळ चॅप्टर संपलाय आणि पाचवा चॅप्टर सुरू आहे ज्याचं नाव आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी तर तुम्हाला आज काय वाचायचं आहे मुस्लिम धर्मियातील सुधारणा चळवळी वहाबी चळवळ अलीगड चळवळ आणि देवबंद चळवळ वहाबी चळवळ अलीगड चळवळ देवबंद चळवळ ह्या मुस्लिम धर्मियातील ज्या सुधारणा चळवळ आहेत त्या वाचून घ्यायचं आहे प्लस त्याच्या चळवळीशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती त्याने कोणत्या संस्था स्थापन केलेल्या सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे मुस्लिम धर्मातील सुधारणा चळवळ संपलं पाहिजे नंतर पारशी धर्मियातील सुधारणा चळवळी याच्यामध्ये रहनुमाई माजदा यासन ही संस्था आहे तर कोणी स्थापन केली त्यामध्ये पारशी धर्मियातील सुधारणा चळवळीशी संबंधित व्यक्ती कोणत्या होत्या त्यांचे कार्य काय संस्था कुठल्या स्थापन केल्या हे डिटेलमध्ये तुम्हाला वाचून घ्यायचं आहे नंतर सत्यप्रथाची कायदा बाल हत्या कायदा ठीक आहे नंतर अठराशे बहात्तरचा नागरी विवाह कायदा अठराशे ब्याण्णवचा संमती व्हायचा कायदा याचा हे जे जास्त मोठं नाही थोडासा तीन तीन चार चार ओळीचे पॅरेग्राफ आहेत हे तुम्हाला ग्रोवर समाधान महाजन किंवा इंडस्ट्रीगल फॉर मध्ये मिळून जाईल हे व्यवस्थित वाचून घ्या नंतर कलकत्ता युवा स्त्री संस्थेशी संबंधित कोण आहेत व्यक्ती गुलामगिरीची प्रथा विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणा आणि प्लस इथं कोणत्या संस्था स्थापन झालं होतं विसाव्या शतकामध्ये सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्या थोडंसं वाचून घ्या देव समाजाबद्दल माहिती वाचून घ्या अमदेया आंदोलनाबद्दल माहिती वाचून घ्या दादोबा पांढरंग तर कर हा एकच मुद्दा आहे दादोबा पांडुरंग तर कर आणि परमहंस सभा एक एकच मुद्दा आहे हा तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे तर हे जे सांगितलेले पॉईंट्स आहेत हे व्यवस्थित इतिहास या पुस्तकामधले समाधान महाजनचं आधी घ्या ग्रोवरचं घ्या आणि इंडस्ट्री ग्राल फॉर इंडिपेंडन्समधून घ्या हिवस्थी वाचून घ्या प्लस हेच मुद्दे तुम्हाला जर अनिल कटे किंवा गाठळामध्ये कुठे सापडत आहेत का ते एकदा बघून त्यामधून शॉर्ट नोट्स तुमच्या तुमच्या वैयक्तिक बनवू शकता तर हे झालं इतिहासाचं टार्गेट नंतर गणित आणि बुद्धिमताचा आपलं टार्गेट फिक्स आहे गणितासाठी तुम्हाला वयवारी आणि रेल्वे हे दोन चॅप्टर सप्टेंबर पर्यंत सांगित होते जे एक तारखेपासून आपलं फॉलो करतात शेडी टार्गेट त्यांचे आय होप दोन्ही सुद्धा चॅप्टर पाठ बाय हार्ड झालेले असतील आणि कसा जरी प्रश्न आला तर तुम्ही आता ते सोडू शकत असाल बुद्धिमतेसाठी दिशा आणि घड्या हे दोन चॅप्टर्स आपलं टार्गेट होतं सप्टेंबर पर्यंत हे सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी संपवलेलं असेल चालू घडामोडीचं टार्गेट बघा चालू घडामोडीला तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीसचं टार्गेट सांगितलंय ठीक आहे सप्टेंबर पर्यंत ह्या दोन महिन्याचं तुमचं पूर्ण व्हायला पाहिजे बरं कशातून करणार चालू घडामोडी परिक्रमाचं मॅगझिन तुमच्याकडे असेल तर सिंप्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपलं सी टाइमचं यूट्यूब चॅनल आता ह्या आपल्या चॅनलवरती जानेवारीचे सतरा व्हिडिओज आणि फेब्रुवारीचे सतरा व्हिडिओज आपण उपलब्ध करून दिलेले आहेत सतरा सतरा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा प्रश्न आहेत एकशे सत्तर प्रश्न तुमचे जानेवारीचे आणि एकशे सत्तर प्रश्न तुमचे फेब्रुवारीचे आपण क्लिअर करून दिलेले आहेत एकशे सत्तर प्रश्न म्हणजे एकशे सत्तर चालू घडामोडीच्या बातम्या जानेवारीमधल्या आणि एकशे सत्तर चालू घडामोडीच्या बातम्या फेब्रुवारीमधल्या ज्या आहेत त्या आपण तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण करून दिलेल्या आहेत एका प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत अळशीपणा न करता जाऊन सगळे व्हिडिओज एकदा बघून घ्या करंट अफेअर्सचा स्कोरिंग विषय आहे तर तुमची पूरप्रषा काढून देण्यामध्ये निश्चितच तुम्हाला मदत करतो त्याच्यामुळे कुठेही हलगर्जीपणा न ठेवता जर दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला पोस्ट हवी असेल अपलोड केलेले सगळे व्हिडिओज एकदा केअरफुली बघून घ्या ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्तेला संदर्भ पुस्तक सचिन ढवळेंचं आणि संदीप अरगडेंचं तुम्हाला वापरायचं आहे ह्यामधलं कुठलंही एक तुम्हाला ज्या चॅप्टरला जे योग्य वाटतंय तो त्यातूनच करा ठीक आहे ज्या चॅप्टरला योग्य वाटतंय तो त्यातूनच करा म्हणजे जी मेथड सोपी वाटते तोच करायचा आपल्याला जास्तीत जास्त त्याची जा उजणी जी आहे ही करायची आहे आणि संदर्भ पुस्तकं शक्यतो सारखं स्विच करत बसू नका ज्याला स्टिक सांगितले ते स्टिक पुस्तकच त्याला वापरा कारण तेवढा वेळ आपल्याला नंतर मिळत नाही उजणी टाकण्यासाठी त्याच्यामुळे ज्याच्याबरोबर स्टिक आहात ते कंटिन्युअसली फॉलो तुम्हाला करायचं आहे आणि आजचा दिवस उद्यावरती ढकल्या ढकलण्याचा कोणी सुद्धा प्रयत्न करू नका आजचा दिवस उद्यावर ढकला तर यश सुद्धा तुमचं उद्या पुढच्या दिवसावर ढकल जाणार आहे त्याच्यामुळे आजचा दिवस आजच्या दिवशी जे टार्गेट सांगितले ते आजच्या दिवशी सर्वांनी शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकार स्टडी टार्गेट आहे सर्वांनी मनापासून फॉलो करा शेअर करा व्हिडिओज जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका भेटत पुढच्या लेक्चरमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाइस अँड ऑल द बेस्ट